जय मल्हनी चॅनलचं सर्वप्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा वन विभाग हद्दीत 1 मार्च 2021 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अथवा सुझलन कंपनीचे वरील वीज विभाग तसेच 132 KV उच्च दाबाची वायर त्या भागातून गेल्या. वन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार सुझलन टॉवरच्या गेलेल्या वायर आणि उच्च दाबाची गेलेली वायर यात शॉर्ट सर्किट झाला असल्याचा कयास या ठिकाणी वन विभागाने लावला असून नेमकं आगीचं कारण स्पष्ट न झाल्याने वन विभागाचे सुमारे 250 ते 300 हेक्टर राखीव जंगलाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. या राखीव जंगलात मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांचा वावर होता. या परिसरात सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणेपाडा शिवार हद्दीतील आष्टे येथे वन विभागाचे कार्यालय तसेच वन विभागातील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थान देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार त्या संबंधित रेस्ट हाऊस व निवासस्थानात मागील गेल्या 4 ते 5 वर्षापासून कुणीही अधिकारी अथवा वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी निवासास राहत नसल्याने संबंधित विभागाचे निवासस्थान व कार्यालय हे धूळ खात पडलेले आहे. दिनांक 1 मार्च रोजी लागलेल्या या राखीव जंगलातील आगीत मोठ्या प्रमाणावर वन विभागाचे 250 ते 300 हेक्टर वनाचे नुकसान झाले असून याबाबत मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक दी वा पगार तसेच नंदुरबार वन विभाग श्री उपवनसंरक्षक नंदुरबार वन विभागाचे सुरेश केवटे सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक वन्यजीव नंदुरबार येथील धनंजय पवार वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक मनोज रघुवंशी व त्यांचे कर्मचाऱ्यांनी याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली असता या भागात असलेल्या मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांचा वावर असल्याने या राखीव जंगलात मोर बिबट तसेच कोल्हे तरस ससे वन्य पक्षी व प्राणी इतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वावर होता. परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं गस्ती पथक अथवा स्थानिक कर्मचारी या भागात नसल्याने या भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या भागातील ठाणेपाडा येथील माजी सरपंच तथा जिल्हा परिषद सदस्य देवन पवार यांनी व्यक्त केलेल्या माहितीनुसार या भागात 1 मार्च 2021 रोजी लागलेल्या आगीत रात्री 10 वाजता ही आग लागली आणि संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना यांनी व गावकऱ्यांनी मिळून माहिती देण्याचा आणि दूरध्वनीवरून सतत संपर्क साधला असता बराच कालावधीपर्यंत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. जर स्थानिक अधिकारी व कर्मचारी व त्यांचे गस्ती पथक वेळीच या ठिकाणी उपलब्ध राहिले असते तर हा वनवा आणि हे 250 ते 300 हेक्टरचं नुकसान हे टळलं असतं. परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं गस्ती पथक व स्थानिक कर्मचारी उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणावर या भागातील वन विभागाचे नुकसान झाले असून याबाबत नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी रात्री 1 मार्च 2021 रोजी 1 वाजता त्या ठिकाणी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आग एवढी तीव्र होती की पहाटे 6 ते 7 वाजेपर्यंत देखील आटोक्यात आली नसल्याने 2 मार्च 2021 रोजी सकाळी 8:30 ते 9 वाजेपर्यंत ही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी 3 ब्लोअरच्या साह्याने 20-20 पथके सर्व बाजूने पाठवून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु काही काळानंतर सकाळी दिवस उजाळल्यानंतर हे कर्मचारी पुन्हा आग विझल्या असल्याचं समजून पुन्हा आपल्या नंदुरबार येथील निवासस्थानाकडे रवाना झाले. परंतु स्थानिक आणि ग्रामस्थांनी तसेच माजी सरपंच तथा जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार यांनी आग कुठपर्यंत विझली आणि कुठल्या प्रकारचं नुकसान झालं आहे या बाबतीत पाहणी करण्यासाठी पुन्हा त्या भागातील मागोवा घेण्यासाठी गेले असता अजूनही आग ही धगधगत होती व पुन्हा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले व सकाळी पुन्हा 9 ते 10 वाजेपासून
तर सायंकाळी दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत ही आग आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करून ही संपुष्टात आणली. परंतु या आगीत मोठ्या प्रमाणावर वन्यजीवांचे नुकसान या ठिकाणी झालेले आहे. बहुतेकदा एक मोर या ठिकाणी जखमी होता, परंतु काही वेळेनंतर तो देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या भागात एक मोर जरी मेला असला, परंतु अशा प्रकारे ग्रामस्थांच्या मनानुसार शेकडो मोर तसेच बिबट आणि वन्यजीव या ठिकाणी वावरत असल्याने त्यांचे नेमके काय झाले असावे असा कयास या ठिकाणी लावला जात आहे. तरी वनविभागाकडनं मात्र एकच मोर हा जखमी अवस्थेत असल्याने त्यास त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश न प्राप्त झाल्याने काही काळानंतर संबंधित जखमी मोर हा काही वेळेत मरण पावल्याने त्याचे पशुविभागाकडनं शवविच्छेदन करून त्याच्यावर अंतिम संस्कार देखील करण्यात आले. याबाबत नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन घटनास्थळी मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक दीव पगार, उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग सुरेश केवटे तथा सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक वन्यजीव धनंजय पवार यांनी भेट देऊन संबंधित नुकसान झालेल्या सर्व भागाची पाहणी करून सत्य परिस्थिती जाणून घेत नेमकं यात किती नुकसान झाले आहे आणि कशा प्रकारे झाले आहे याबाबत माहिती जाणून घेत यात नेमकं किती वन्यजीवांचा मृत्यू झाला आहे अथवा या भागात किती वन्यजीव वावरत होते, त्यात ससे, बिबट, तरस, मोर अथवा अन्य पशुपक्षी यांचं किती प्रमाणात नुकसान झालं आहे याबाबतचा अहवाल अद्यापही आले प्राप्त झालेला नसून फक्त किती क्षेत्र या ठिकाणी बाधित झालेलं असून यात किती क्षेत्राचं नुकसान झालं आहे याबाबत माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. परंतु वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार यात मोठ्या प्रमाणावर 6 ते 7 फूट उंचीचे गवत वाढल्याने मोठ्या प्रमाणावर त्या गवताला आग लागूनच हे नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितले आहे. तसेच यात एक मोर या राष्ट्रीय पक्ष्याचा मृत्यू झाल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. या वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर स्थानिक ग्रामस्थांनी तसेच माजी सरपंच व जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे. तसेच आष्टे येथील परिक्षेत्र विभागाचे असलेले निवासस्थान व कार्यालय या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अधिकारी व कर्मचारी राहत नसल्याबाबतच्या गंभीर तक्रारी देखील आष्टे येथील ग्रामस्थांनी इथे उपस्थित केल्याने या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांकडनं वनविभागाच्या कार्यप्रणालीवर देखील मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जर वेळीच गस्ती पथकाचे अधिकारी व 24 तास राखीव वनक्षेत्रासाठी नेमलेले कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहिले असते तर हा वनवा पेटला नसता आणि वेळीच आग ही आटोक्यात आली असती असे माजी सरपंच व जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार तसेच आष्टे येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार जर या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी आष्टे येथील निवासस्थानात उपलब्ध राहिले असते तर वेळीच या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाचारण करून आग ही आटोक्यात आणण्यात आली असती. दिनांक 1 मार्च रोजी लागलेल्या या आगीची सूचना स्थानिक ग्रामस्थांनी व जिल्हा परिषद सदस्यांनी देऊन देखील सुमारे 3 तासपर्यंत या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी उपलब्ध न झाल्याने प्रचंड रोष या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. गेल्या 10 ते 15 वर्षापासून या जंगलात कोणत्याही प्रकारची चराईबंदी, कुऱ्हाडबंदी आणि अतिक्रमण हे होऊ नये यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी अतोनात प्रयत्न केले होते आणि जंगलाला लागलेल्या आगीत व त्याचे परिणाम इतरत्र परिसरात असलेल्या ग्रामस्थांनी केलेल्या शेतीला आग लागू नये, गहू पिकाचे शेत वाचवण्यासाठी देखील रात्रभर या गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे. शैलेंद्र चौधरी, जयमला न्यूज, नंदुरबार. आमच्या गावात फॉरेस्ट क्वार्टर्स वगैरे सगळं काही सुविधा आहेत दिलेल्या,
चांगल्यापैकी बिल्डिंग वगैरे बांधलेली आहे आणि बाकी खूप चार पाच जे क्वार्टर्स आहेत ते जीर्ण अवस्थेत झालेले आहेत आणि त्यांच्याकडे काही लक्ष देत नाही. आणि जे बंगला क्वार्टर जे मोठं बांधलेलं आहे त्याच्यामध्ये कोणी एक फॉरेस्टवाले राहत नाही. किती वर्षापासून पडलेलं आहे? जवळजवळ चार पाच वर्ष झाले असतील. अजूनपर्यंत कोणी नाही आलं झालेलं नाही. सगळं परिसर म्हणजे सगळे डुकरं मांजरं सगळे फिरतात. आणि आता जवळजवळ ठाणेपाड्याला किती 2 हेक्टर किती जमीन हाक झाली तरी यांचं काही दुर्लक्ष आहे. बरं, ठाणेपाडा क्षेत्रासाठी लक्ष ठेवणार इथं बसतात का? एकमेव हेच ना, आउटपोस्ट वगैरे सगळे इथंच आहे. म्हणजे इथं कोणीच राहत नाही त्याच्यामुळे या आग जर इथं राहिले असते तर तिथं कव्हर झाले असते. हो, यस. काय नाव आपलं? बी एस शिवाळे, माजी सैनिक. हो. दिनांक 1 मार्च रोजी संध्याकाळी 10:30 दरम्यानमध्ये ठाणेपाडा राखीव क्षेत्रामध्ये आग लागली. ती आग एवढी भयानक होती की आम्ही तिथं गेलो आणि गेल्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु एवढी भयानक आग होती तर आम्हाला ती आटोक्याच्या बाहेर होती म्हणून आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून वारंवार संपर्क साधला असता परंतु कॉन्टॅक्ट झाला नाही आणि त्यांनी माझा फोन रिसीव्ह केला नाही. त्यामुळे त्यांना येण्याला उशीर झाला. ते साधारणतः रात्री 1 आसपास त्या घटनास्थळी पोहोचले, परंतु तोपर्यंत आग फार मोठ्या प्रमाणावरती पसरून गेलेली होती आणि आम्ही सर्व गावकरी तिथे जमलो होतो, परंतु आटोक्याच्या बाहेर होती तरी आम्ही विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु अधिकारी तिथं आल्यानंतर ते रिकामी हाती असल्यामुळे त्यांच्याकडे आग विझवण्याचा काही साधन सामग्री नसल्यामुळे आग अजून जास्त वाढून गेली आणि पूर्ण 200 ते 250 हेक्टर जंगल जळून खाक झाला. त्या जंगलात राहणारे वन्य प्राणी आणि वन्य पक्षी हे यांचंही फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं, कारण त्या भागामध्ये गेल्या 8 ते 10 वर्षापासून हजारोच्या संख्येने मोरची तिथं संख्या होती आणि त्या क्षेत्रामध्ये बिबट्या होता, लांडगा, तरस आणि हरिणचं सुद्धा ते वनविभागाने त्या परिसरामध्ये सोडलेली होती, परंतु अशा परिस्थितीमध्ये ते सर्व वन्य प्राणी म्हणजे पळापळी सुरू झाली. आम्ही प्रत्यक्ष त्या जंगलाच्या जिथं आग होती त्या स्पॉटला जाऊन बघितलं असता आम्हालासुद्धा एक वन्य प्राणी जोरात जाताना आढळला. असं सर्व हा प्रकार झालेला आहे. जर वेळेवरती फॉरेस्टने दखल घेतली असती तर कदाचित एवढा वणवा लागला नसता असं मला वाटतं, परंतु सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने वन विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या आम्हाला काही प्रमाणात यश आलं, परंतु वन क्षेत्राच्या हद्दीला लागून जे आमचं शेती होतं गहू पेरा होता तो शेतकऱ्यांच्या हातातला पीक हे आम्ही वाचवण्यास आम्हाला यश मिळालं. पण या गेल्या 10 ते 12 वर्षापासून हे 200 ते 250 हेक्टरवरती जे ठाणेपाडा गावाने कुऱ्हाडबंदी चराईबंदी अशी ही लागू करून एकदम समृद्ध असं वन उभा केलं होतं आणि वृक्ष आणि चारा फार मोठ्या प्रमाणावरती त्या भागामध्ये होतं आणि त्यामुळे गावाची शान पण होती. पण आज अचानक आग लागल्यामुळे हे एवढं मोठं नुकसान झालं की तो न भरून निघणार आहे, त्यामुळे पूर्ण ग्रामस्थ हे दुःखी झालेलं आहे. तर मला एकच म्हणायचं आहे की एवढा मोठा फॉरेस्ट इथं उभा करून सुद्धा फॉरेस्ट विभागाने वेळेस जर दखल घेतली असती तर उपाययोजना केल्या असत्या तर आज ही जी झालेली नुकसान आहे घटना आहे ही घडली नसती असं मला सांगायचं आहे. एकंदरीतच या सर्व घटनेमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय तत्परता दाखवली असं तुम्हाला वाटतंय? वन विभागाने जर आम्ही वेळेवरती फोन केलं होतं 10:30 ते 11:30 दरम्यानमध्ये तेव्हा जर त्यांनी आमचा फोन रिसीव्ह करून ते जर लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न केले असते तर सर्व गावकरी मिळून आम्ही काही उपाययोजना करून तो वनवा तिथंच आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला असता किंवा ते जो झालेला नुकसान आहे तो थांबला असता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा आग जवळजवळ सकाळी 9 वाजेपर्यंत चालली. 9 वाजता हे सर्व कर्मचारी परत नंदुरबारच्या ठिकाणी निघून गेले. त्यानंतर आम्ही गावकरी परत
साडेनऊ ते पावणे दहाच्या दहाच्या दरम्यानमध्ये जंगलात किती नुकसान झालं, काय काय झालं हे बघण्यासाठी गेलो असता परत जंगलात अजून आग आम्हाला लक्षात आलं की आग अजून विझलेली नाही, अजून चालूच आहे. तेव्हाच मी ती संबंधित तिथला वनरक्षक आहे, वनपाल आहे, यांना दूरध्वनीवरून कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना मेसेज दिला की अजून आग विझलेली नाही पुरेशी, आग चालूच आहे अशी माहिती दिली. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की नंदुरबार येथे आम्ही आंघोळ करतो आहे आणि ते झाल्यानंतर आम्ही परत येतो. परंतु ते अपुरा आग विझवून नंदुरबारच्या ठिकाणी गेल्यामुळे अजून जास्त क्षेत्र आगीत गेलं आणि माझ्या माहितीनुसार की ती 2 तारखेच्या 4 वाजेपर्यंत ती आग चालवली होती. त्यानंतर ते फॉरेस्ट विभाग आणि गावकरी यांच्या मिळून त्या आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु जर वेळेस जर दखल घेतली अशी फॉरेस्टने तर एवढा मोठा नुकसान झालं नसतं असं मला सांगायचं. या वनक्षेत्रामध्ये वनविभागामध्ये या रोपवाटिकेकरता राखीव जंगलाकरता पुरेसं या ठिकाणी यंत्रणा यांची होती का, म्हणजे जे गार्ड वनपाल वगैरे यांचं काय परिस्थिती होती? नाही, यांची यंत्रणा पुरेशी नव्हती, पुरेशी काय कोणीच नव्हतं. जर राहिले असते तर ही एवढी वेळ आली नसती. जर त्यांचे साधन सामुग्री नर्सरीमध्ये ठेवायला पाहिजे किंवा स्पॉटच्या ठिकाणी आजूबाजूला ठेवायला पाहिजे होतं. ते जर वेळेच उपलब्ध झाले असते आणि गस्त घालणारी जर त्यांचे जे टीम आहे ती जर राहिली असती तर हा कदाचित झाला नसता. कारण या भागामध्ये गेल्या 8-10 वर्षापासून फार मोठ्या प्रमाणावरती वृक्षांची वाढ झालेली आहे, चारा फार मोठ्या प्रमाणावरती होतं. म्हणून आग लागल्यामुळे तो म्हणजे एवढा भयानक होता की आम्ही पहिल्यांदा एवढी मोठी म्हणजे आग लागलेले बघितलं आहे आणि एवढी मोठी नुकसान हे पहिल्यांदा आम्ही बघितलं आहे. असं बऱ्याचदा झालं, परंतु आम्ही सर्व गावकरी एकत्र येऊन ते विझवण्याचा प्रयत्न केला, त्याला आम्हाला यश बी आलं. परंतु यावेळेस एवढं भयानक होतं आणि आम्ही काही प्रशिक्षित नाही की आग विझू शकतो असं. तर आम्हाला जर काही लोकांना प्रशिक्षण वगैरे दिलं असतं तर आम्ही तो प्रयत्न केला असता, किंवा काही साधन सामुग्री आमच्या जवळ राहिली असती किंवा फॉरेस्ट विभागाकडे उपलब्ध राहिली असती तर आम्ही ते प्रयत्न केलं असतं. परंतु आमच्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला पाहिजे तसं यश आलं नाही. म्हणून त्याबद्दल आम्हाला फार मोठं दुःख आहे. 1 तारखेला जो आहे तो मेसेज आला होता की ठाणेपाडा जंगलात आग लागलेली आहे. त्या अनुषंगाने आमचे जे काही सर्व क्षेत्रीय कर्मचारी आहेत, आरएफओ आहेत, पूर्ण स्टाफ आहे, तो 1 तारखेला जो आहे रात्री जंगलात आला होता आणि जंगलात येऊन त्यांनी विझवण्याचे प्रयत्न केलेले आणि सकाळी साधारणतः 5-6 वाजेपर्यंत विझवत होता. त्यानंतर मग परत जे आहे काल दुपारी ठिकठिकाणी परत 2-3 ठिकाणी आगी लागलेली आहे, पण त्यामध्ये बी काही क्षेत्र जळालेलं आहे. आता जे माझ्याकडं जी माहिती मिळालेलं आहे त्यानुसार काहीतरी 73 का 74 हेक्टर जंगलाचं जळालेचं नुकसान आहे. पण आम्ही आमच्या कर्मचाऱ्याला आता सांगणार आहे की त्याचं जे GPS ट्रॅक घ्या आणि ॲक्च्युली किती नुकसान झालेलं आहे, त्यामध्ये प्लांटेशनचं किती नुकसान झालेलं आहे, इतर नैसर्गिक जंगलाचं किती नुकसान झालेलं आहे, वाईल्ड लाईफचं काही नुकसान झालेलं आहे का. आता याच्यामध्ये जे काही आपल्याकडं जे वाईल्ड लाईफ आहे यामध्ये ठाणेपाड्यामध्ये जे प्रामुख्याने जे आहे मोर आहेत, ससे आहेत किंवा रानडुकरं आहेत किंवा दरस वगैरे आहे, बिबट वगैरे बी एखादा दुसरा असू शकतो. पण असं आहे की इथं असं काय हाय फॉरेस्ट नाही आहे आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये जे आहे प्राणी आणि पक्षी म्हणजे इकडून तिकडं ते जाऊ शकतात, असे काही असे मोठ्या प्रमाणात असे काही हे नाही आहे की ते इकडून तिकडं म्हणजे प्राण्यांचं नुकसान झालं नसावं, पण जे काही प्लांटेशन आहे प्लांटेशनचं नुकसान झालं असावं. किंवा तुमचं म्हणणं प्राण्यांचं नुकसान झालेलं नाही आहे? हां, प्राण्यांचं म्हणजे असं आहे की प्राण्यांची जीवित हानी झाली नसून त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. तुम्ही बोलले की झालं नसावं, झालं नसावं असा एक अंदाज आहे, फक्त अंदाज आहे, त्याचे तपास चालू आहे. आता तुमच्या सोबतच मी सुद्धा आलेलो आहे, म्हणजे अलग लक्षात काल जे आहे काल जिल्हाधिकाऱ्यांची धडगावला मीटिंग होतं, दिवसभर मी तिकडेच होतं, रात्री 8-9 वाजता आलेलो आहे. तोपर्यंत आमचा स्टाफ जे आहे रात्री 11 वाजेपर्यंत साधारणतः जे आहे तिथं जंगलात लागलेले आग विझवत होता. कालपासून जे आहे मी त्याचं साधारण कितीचं नुकसान असावं आता याच्यामध्ये जे आहे साधारणतः अजून त्याचा गुन्हा बुक करायचा आहे आणि नुकसानीची किंमत काढायची आहे. तर हा गुन्हा कसा नोंद करणार तुम्ही? आता जॉन कंपनीवर आता नेमका कशामुळे झाला ते आता शोध घ्यावा लागेल, म्हणजे आज जे आहे आज नेमकं सांगता येणार. फिर्याद दिली नाही का अजून? नाही नाही, त्याचं चालू आहे, तपास चालू आहे. सर, यामध्ये नेमकं ह्या बीटमध्ये आपले गस्ती पथक नाही आहेत का सर रात्रीच्या वेळी? गस्ती पथक जे आहे ना आपल्या
नंदुरबार जिल्ह्यासाठी जे आहे एकच गस्ती पथक आहे आणि ते जे आहे ना पूर्ण जिल्ह्यामध्येच करतं, पण आमचा इथला रेग्युलर स्टाफ आहे म्हणजे तुमचा नंदुरबार रेंजचा, ते रात्रीचे रात्री बेरात्री गस्ती करत राहतात. एक तारखेला जी आग लागली त्यावेळेस इथं किती कर्मचारी होते? एक तारखेला आता हे जे आहे ना, आता तुम्ही जे आलात त्याच्यासोबतच मी सुद्धा आलेलो आहे. तुम्ही आज आलात पण कर्मचारी त्या दिवशी कोण कोण? आता मला ते सगळी माहिती घ्यायची आहे, मला ते स्पॉटवर जायचं. कर्मचारी होते त्याच्यामध्ये आमचे रघुवंशी साहेब आहेत, ते आपल्याला त्याचे डिटेल पाहिजे. दोन आरएफओ होते, चार देखील साहेब पण आमचे औरंगाबादला नॅशनल गेले होते, तिथून डायरेक्ट इथं आले पवार साहेब. तर ते तुम्हाला कसं कळवलं तरी मोबाईलवर? आता किती वाजता आग लागली? तिथं स्वरूप कसं? साधारणतः 11:30 आम्हाला मॅसेज मिळाला आणि 12 साईडवर आलो. तेव्हापासून पूर्ण रात्रभर टप्प्याटप्प्याने 3 फायर ब्लोअर होते आमच्याकडे, त्या फायर ब्लोअरने आणि गावातील ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवायचा प्रयत्न केला. काही मोरांचा मृत्यू पण झालेला आहे ओरपडून? नाही, एक मोर जखमी झालेलं होतं, त्यांचा उपचार सुरू होता, पण आता 4:30 त्यांचं निधन झालेलं असं. आता व्हेटरनरी डॉक्टरलाही फोन केला आहे, ते येत आहेत, मग त्याच्यावरनं त्यांचं EM रिपोर्ट आल्यावर येत. अजूनपर्यंत फक्त एकच पाणी मिळालं? हो, आम्ही 9 लोक सर्चने याला लावले होते का किती वन्य प्राणी किंवा काय हे झालेलं आहे त्याचा तपास करावा. तर आतापर्यंत फक्त एक मोर आपल्याला जखमी अवस्थेत मिळाला. तसं वारंवार आग लागतात, ते मोठमोठले गवत होऊन जातात, असं उपाययोजना काय आपल्या विभागात? त्याच्या आता ग्रामस्थांना आपण बोललोही होतो तर त्यांनी चारा कापून न्यावा, पण यंदा पाऊस चांगला झाल्याने त्यांच्या शेतातच चारा भरपूर होता. मागं 3 जे दुष्काळ होतं तेव्हा त्यांना आपण बेल देऊन द्यायचे, त्याच्यातनं ते पट्टे पाडून गवत न्यायचे. आता म्हणे आम्ही एप्रिल-मे नेऊ, ते कोणाला कापू? आपण चराईबंदी कुऱ्हाडबंदी जे सैलूभाऊ बोलले या पूर्ण जंगलात हे केलेलं होतं आणि ग्रामस्थांच्या मदतीने आणि JFM समितीच्या मदतीनेच आपलं जंगल वाचलेलं होतं. आणि रात्री सरांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने आपण टप्प्याटप्प्याने पेट्रोलिंग करतो, जो उपलब्ध स्टॉप आहे त्याच्यात आम्ही असं डे नाईट पेट्रोलिंगचं हे केलेलं आहे आणि ते करत राहतो. पण जवळपास 7-8 गवत होतं आणि वाराचा वेगही खूप होता. नाही मग या भागामध्ये असं स्टेबल काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली नव्हती का तुम्ही? स्टेबल कर्मचाऱ्यांची नियुक्ती म्हणजे 2 एक गार्ड आहे परमनंट, एक वनपाल आहे म्हणजे राऊंड ऑफिसर, त्यानंतर 2 परमनंट वन मजूर, बाकी सर्व अस्थायी असतं म्हणजे रोजंदारी. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही आग रात्री 1 रात्री 10 लागली आणि जवळपास 3 कुठल्याही अधिकाऱ्याने फोन न उचलला, काही नाही झालं आणि गावकऱ्यांच्या मदतीने ही आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली आणि त्याच्यानंतर काही वेळानंतर संबंधित विभागाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले. काय म्हणणार तुम्ही याच्यावर? नाही, वेळी पोहोचली, ज्याचा निरोप मिळाला 15-20 आम्ही पूर्ण आलो सर्व सुरू होतं. आग किती म्हणजे किती वेळ लागला आग विझवायला तुम्हाला? जवळपास 8-9